त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा घटक आहे लसावी मसावी, लसावी आणि मसावी हा एक घटक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वर्ग वर्गमूळ, वर्ग वर्गमूळ, घन घनमूळ हे जे चॅप्टर आहे हे एक चॅप्टर आहे. वर्ग वर्गमूळ घन घनमूळ हे एक चॅप्टर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक हे एक चॅप्टर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये घातांक हे एक चॅप्टर आहे आणि गुणोत्तर प्रमाण आणि सरासरी, गुणोत्तर प्रमाण आणि सरासरी असे एकूण सात घटक या संख्यांवरील क्रिया याच्यावरती आहे. आणि याच्यावरती तुम्हाला 14% म्हणजे 7 प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारले जाणार आहे. साधारणतः प्रत्येक घटकावर एक एक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल असं आपण गृहीत धरूया. तर प्रत्येकावर एक एक प्रश्न आपण आहे असं गृहीत धरूया, म्हणजे दोन दोन मार्क तुम्हाला याच्यासाठी आहे. तर आज मी तुम्हाला वर्ग वर्गमूळ आणि घन घनमूळ हे आणि त्याच्यानंतर घातांक म्हणजे याला इंडायसेस म्हणतात, हे इंडायसेस आपण एक चॅप्टर घेऊ आणि वर्ग वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर स्क्वेअर रूट आणि क्यूब क्यूब रूट हे जे चॅप्टर आहेत हे चॅप्टर आपण आज बघणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला आपण वर्ग वर्गमूळ घन घनमूळ हे आणि घातांक हे असे दोन चॅप्टर आपण याच्यामध्ये कव्हर करून घेऊ, कारण दोन्ही चॅप्टर जवळपास एकमेकांशी संलग्न आहेत, एकमेकांशी संबंधित आहे. तर वर्ग वर्गमूळ घन घनमूळ याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काही जे वर्ग आहेत हे वर्ग तुम्हाला माहिती आहे. आता एकाचा वर्ग आहे, एकाचा बघा आपण इथं संख्या घेऊ, त्याच्यानंतर त्याचे वर्ग घेऊ आणि त्याचे घन घेऊ. ओके, तर एक असेल तर त्याचा वर्ग एक असेल, घन सुद्धा एक असेल. तर तुम्हाला आता ही प्रश्न विचारलेला आहे अशी कोणती संख्या आहे की तिचा वर्ग आणि घन सारखाच आहे, वर्ग आणि घन एक आहे. तर ते सारखाच आहे, ते कोणती संख्या आहे? वर्ग आणि घन एक असणार म्हणजे ती संख्या आहे एक. कोणती संख्या आहे? एक. तर वनचा स्क्वेअर आहे वन, क्यूब आहे, घनाला म्हणतात क्यूब आणि वर्गाला म्हणतात स्क्वेअर आणि हा तो नंबर आहे. तर टूचा स्क्वेअर जे आहे तर तो फोर आहे, म्हणजे दोनाचा वर्ग चार आहे आणि दोनाचा घन आठ आहे, म्हणजे क्यूब त्याचा आठ आहे. त्याच्यानंतर तीन आहे तर तीनाचा वर्ग नऊ आहे आणि तीनाचा घन 27 आहे. चार आहे तर चाराचा वर्ग 16 आहे आणि घन त्याचा 64 आहे. पाच आहे तर पाचाचा वर्ग 25 आणि याचा घन 125 आहे. सहा आहे तर सहाचा वर्ग 36 आणि घन 216 आहे. सात आहे तर सहाचा वर्ग 49 आणि सहाचा घन 343 आहे. पुन्हा आपण इकडे घेऊया, वर्ग संख्या घेऊ, त्याचा स्क्वेअर म्हणजे वर्ग आणि त्याचा घन घेऊया. तर आठाचा वर्ग 64 आहे आणि घन आहे त्याचा 512. नऊ आहे तर नऊचा वर्ग 81 आणि घन आहे त्याचा 729. दहा आहे तर त्याचा वर्ग 100 आणि घन आहे 1000. अकरा आहे तर अकराचा वर्ग 121 आहे आणि तुम्हाला अकराचा घन विचारला तर तो किती आहे? 1331 म्हणजे 1331 हा 1331 त्याचा घन आहे. त्याच्यानंतर 12 घेतला तर 12चा वर्ग 144 आहे आणि 12चा जे घन आहे तो 1728 असा त्याचा घन आहे. 13 घेतला तर 13चा वर्ग आपला 169 आहे आणि त्याचा घन आहे 2197 याचा. त्याच्यानंतर 14 घेतला तर 14चा वर्ग 196 असा 14चा घन वर्ग आहे आणि 2744 हा याचा काय आहे? क्यूब आहे. 15 घेतला तर 15चा वर्ग 225 आहे आणि 15चा जर घन म्हटला तर 3375 हा त्याचा घन आहे. म्हणजे एक ते आपल्याला 15 पर्यंत घन माहिती पाहिजे आणि एक ते 30 पर्यंत वर्ग माहिती पाहिजे. त्याच्यानंतर फक्त संख्या आणि वर्ग घेऊ आपण, संख्या आणि वर्ग घेऊ. 16 आहे तर 16चा वर्ग 256 आहे. 17 आहे तर 17चा वर्ग 289 आहे. 18 आहे तर 18चा वर्ग 324 आहे. 19 आहे तर 19चा वर्ग 361 आहे. 20 आहे तर 20चा वर्ग 400 आहे. 21 आहे तर 21चा वर्ग 441 आहे. 22 आहे तर 22चा वर्ग 484.
तेवीस आहे तर तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस आहे, चोवीस आहे तर चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर आहे, पंचवीस आहे तर पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आहे, सव्वीस आहे तर सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर. आता विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्या गोष्टी आहेत ह्याच्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी थोड्याशा फास्ट का घेतल्या मी, कारण याचं कारण असं आहे की तुम्हाला याचं जे आहे त्याची ऑलरेडी माहिती आहे, त्याच्यामुळे मी थोडस फास्ट घेतला. त्याचे वर्ग कसे काढायचे, जीएत आयडे जे आहे जीएत आयडे मी तुम्हाला शब्द तात्पुरतं समजून सांगतो. सव्वीस आहे सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर आहे, सत्तावीस आहे सत्तावीसचा वर्ग सातशे एकोणतीस आहे, त्याच्यानंतर तुमचे अठ्ठावीस आहे तर तुमचा अठ्ठावीसचा वर्ग आहे सातशे चौऱ्याऐंशी, एकोणतीसचा वर्ग आठशे एक्केचाळीस आणि तीसचा वर्ग नऊशे एकतीसचा वर्ग आहे, एकतीसचा वर्ग आहे नऊशे एकसष्ट, बत्तीसचा वर्ग आहे एकसष्ट. आता पुढचे वर्ग कसे काढायचे, तर हे जे पुढचे वर्ग आहेत ना, हे वर्ग कसे काढायचे तुम्हाला समजावून समजावून सांगतो. समजा आपल्याला बत्तीसचा वर्ग काढायचा आहे, थर्टी टूचा आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे, तर स्क्वेअर कसा काढायचा बघा मी तुम्हाला काढून दाखवतो. जर समजा इथं दोन असेल तर दोनाचा वर्ग इथं झिरो चार घ्यायचा, तीन असेल तर इथं तीनाचा वर्ग नऊ घ्यायचा, आणि त्याच्यानंतर हे इकडचं घर हे सोडायचं आणि यांचा गुणाकार करायचं, तीन गणी सहा सैन गणी किती, तिघांचा गुणाकार तीन गणी सहा सैन गणी किती बारा. बघा टू चा स्क्वेअर लिहिला झिरो फोर, थ्री चा स्क्वेअर लिहिला नाईन, आणि यांचं मल्टिप्लिकेशन थ्री टू चा सिक्स, सिक्स टू चा फोर, सिक्स टू चा किती ट्वेल्व. मग आता याच्यामध्ये इथं टू चा स्क्वेअर असेल तर झिरो फोर लिहायचं, वन चा स्क्वेअर असेल तर झिरो वन लिहायचं, थ्रीचा स्क्वेअर असेल तर झिरो नाईन लिहायचं, फोरचा स्क्वेअर असेल तर झिरो सिक्स्टीन लिहायचं नाही डायरेक्ट सिक्स्टीन लिहायचं, सेव्हनचा स्क्वेअर असेल तर डायरेक्ट फोर्टी नाईन लिहायचं, नाईनचा स्क्वेअर असेल तर डायरेक्ट एटी वन लिहायचं, इथं झिरो असेल तर डायरेक्ट दोन झिरो लिहायचं. लक्षात घ्या, दोन अंकी संख्या असेल तर ठीक आहे, दोन अंकी संख्या नसेल तर झिरो टाकून ती दोन अंकी संख्या करून घ्यायची आहे. तर मग याच्यामध्ये बघा, हा चार दोन नऊ एकदा म्हणजे असा अशा पद्धतीने हा बत्तीसचा वर्ग आलेला एक हजार चोवीस. तुम्हाला विचारलं सर्वात मोठा तीन अंकी, सर्वात मोठी तीन अंकी वर्ग संख्या म्हणजे नऊशे एकसष्ट, सर्वात मोठी सर्वात लहान चार अंकी वर्ग संख्या एक हजार चोवीस, यांच्यामधला डिफरन्स किती, यांच्या यांची बेरीज किती, यांच्या अंकांची बेरीज किती, या अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे वर्ग संख्या असेल तर वर्ग संख्येचं तुम्हाला इथं सर्वात लहान वर्ग संख्या कोणती एक, सर्वात मोठी एक अंकी वर्ग संख्या कोणती नऊ, सर्वात लहान दोन अंकी वर्ग संख्या कोणती सोळा, सर्वात मोठी दोन अंकी वर्ग संख्या कोणती तर सर्वात मोठी दोन अंकी वर्ग संख्या एक्क्याऐंशी, सर्वात लहान तीन अंकी वर्ग संख्या कोणती तर ती आहे शंभर, सर्वात मोठी तीन अंकी वर्ग संख्या कोणती तर सर्वात मोठी तीन अंकी वर्ग संख्या नऊशे एकसष्ट, सर्वात लहान चार अंकी वर्ग संख्या कोणती तर ती आहे एक हजार चोवीस. म्हणजे वर्ग संख्येच्या बाबतीत हे जे आहे तर वर्ग संख्याचं तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये वर्ग संख्या जे आहे तर वर्ग संख्या कशा काढायच्या हे तात्पुरतं मी तुम्हाला काही थोडस उदाहरण देऊन त्याचे उदाहरण तुम्हाला समजावून सांगतो. आता बत्तीसचा वर्ग पाहिला आपण, तुम्ही तेहतीसचा वर्ग काढायचा, तेहतीसचा वर्ग काढताना इथं तीनाचा वर्ग झिरो नऊ लिहायचा, इथं तीनाचा वर्ग नऊ लिहायचा, ठीक आहे. बघा या तीनाचा वर्ग इथं, या तीनाचा वर्ग इथं लिहिला, त्याच्यानंतर इथं इकडचं उजवीकडचं हे जे राईट साईडचं जे आहे ना राईट साईडला इथं हे काय करायचं डॅश करायचं आणि या तिघांचं मल्टिप्लिकेशन इथं लिहायचं, थ्री थ्री चा नाईन, नाईन टू चा किती एटीन, म्हणजे तीन थ्री तर नऊ, नऊ दुने किती अठरा, तर अठरा असं लिहायचं आहे. बघा इकडे एक घर सोडून असं अठरा लिहायचं आणि याची बेरीज करायची, नवाशे नऊ, अठराशे आठ, नऊने दहा, म्हणजे तेहतीसचा वर्ग जर काढायचा असेल तर तेहतीसचा वर्ग तुम्हाला येईल एक हजार एकोणनव्वद, तेहतीसचा वर्ग किती एक हजार एकोणनव्वद. आता समजा चौतीसचा वर्ग काढायचा आहे तुम्हाला, चौतीसचा वर्ग काढायचा आहे तर चौतीसचा वर्ग कसा काढायचा बघा, चाराचा वर्ग इथे सोळा लिहायचा, तीनाचा वर्ग नऊ लिहायचा, चाराचा वर्ग सोळा, तीनाचा वर्ग नऊ लिहिला. आता झिरो सोळा नाही लिहिला कारण हे ऑलरेडी टू डिजिट नंबर आहे, फोरचा जो स्क्वेअर आहे तो ऑलरेडी टू डिजिट नंबर आहे, त्याच्यामुळे फोरचा स्क्वेअर सिक्सटीन आणि थ्रीचा स्क्वेअर नाईन लिहिला. आणि मग इकडच्या राईट साईडला हा जो सिक्स आहे याच्या खाली काय करायचं डॅश करायचं आणि या तिघांचं मल्टिप्लिकेशन इथं लिहायचं, म्हणजे थ्री फोर चा ट्वेल्व, ट्वेल्व टू चा ट्वेंटी फोर, तीन चौक बारा, बारा तुम्ही चोवीस, हा चोवीस याच्यामध्ये असं लिहून घ्यायचं आणि मग यांची बेरीज करायची, सहाशे सहा, चार एक पाच, नऊ दोन अकरा, म्हणजे वन वन फाईव्ह सिक्स, हे त्याचं काय आलं
आंसर आलं 1156 हे ज्याचा आंसर आलं. त्याच्यानंतर आता आपल्याला 35 स्क्वेअर करावा, 35 याच पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस 5-7 उदाहरण, ज्यावेळेस 10-1 उदाहरण सोडवाल त्यावेळेस तुमची याची प्रॅक्टिस होऊन जाईल. वर्ग कसे काढायचे, कोणताही वर्ग. आता बघा माझी मुलगी एनडीएच्या याच्यासाठी जीएसबीआय मध्ये तिचं सिलेक्शन झालं होतं आणि विद्यार्थी मित्रांनो तिला पहिला क्वेश्चन काय विचारला असेल त्यांनी, म्हणजे सुरुवातीला आता महाराष्ट्रातले जेवढे महाराष्ट्रातले जेवढे विद्यार्थी होते 10वीचे, तर या सगळ्या 10वीच्या विद्यार्थ्यांना सगळ्यात सुरुवातीला 10वीच्या विद्यार्थ्यांची जे स्टेट बोर्ड असेल, सीबीएसई असेल, आयसीएसई असेल, आयजीएसई, हे सगळ्या मुलांची मुलींची परीक्षा घेतली आणि मुलींची परीक्षा घेतल्यानंतर म्हणजे जे टॉपच्या मुली आहेत त्यांनी फॉर्म भरला होता, त्यांनी परीक्षा दिली आणि परीक्षा दिल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं अशा जवळपास 300-350 मुलींचं त्यांनी जे लेफ्टनंट कर्नल उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांनी एक कलेक्टर सारखा त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये तिला पहिल्यांदा विचारलं होतं की 56 स्क्वेअर किती, काय 56 स्क्वेअर किती. आता ऍक्च्युअली हे जे 8वीच्या स्कॉलरशिपच्या याच्यामध्ये तिचा जो पाया आहे हा पाया पक्का झालेला होता, त्याच्यामुळे तिने पटकन उत्तर दिलेलं आहे. तर हे जे प्रश्न आहेत हे आपण थोडेसे काढूया, म्हणजे तुमचे ते पटकन लक्षात येईल, पटापट तुमचे माइंड कॅल्क्युलेशन तुमचं फास्ट होईल. ओके, हे तर 35 वर्ग आहे, 35 वर्ग बघायचं, 25 5 वर्ग, 25 3 वर्ग, 9 लिहिला इथं, 25 लिहिला. त्याच्यानंतर इथं एक डॅश करून 3 5 15 15 टू जा, बघा 15 टू झाले 30 आणि मग याचं ऍडिशन करा 5 2 आणि 12 म्हणजे 1 2 2 5 हे याचं आन्सर आलेलं आहे. आता एका ठिकाणी 5 असेल ना तर त्याचं स्क्वेअर काढणं एकदम सोपं असतं. बघा 25 वर्ग, 35 वर्ग, 45 वर्ग, 55 वर्ग, 65 वर्ग, 75 वर्ग, 85 वर्ग, तर हे जे आहे ना हे एकदम फास्ट कसं काढायचं होता. इथं 5 असताना डायरेक्ट इथं 25 द्यायचं, 25 द्यायचं. युनिट प्लेसला जर 5 असेल तर त्याचा डायरेक्ट इथं 25 द्यायचा. इथं 5 आहे, इथं 25 लिहा, 5 आहे 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 25 लिहा. आणि इकडे 2 आहे ना, 2 ने 3 ला करू, पुढच्या डिजिटला मल्टिप्लाय करायचं, 2 3 चा किती 6 625. 3 आहे ना, 3 4 चा 3 4 चा किती 1 2 2 5. इथं 4 आहे ना, 4 5 चा 20 म्हणजे 2 0 2 5. 5 आहे ना, 5 ने 6 चा मल्टिप्लाय करायचं, 5 6 चा 30. 6 आहे ना, 6 चा पुढचा डिजिट 7 म्हणजे 6 7 चा किती 42 42 25. 7 आहे ना, 7 चा पुढचा डिजिट 8 7 8 चा 56 6 5 6 2 5. 8 आहे ना, 8 9 चा 72 72 2 5. त्याच्यानंतर 95 असेल, 95 चा स्क्वेअर लिहिता नाही तर 25 लिहायचा आणि 9 10 चा 90 असेल. 105 चा स्क्वेअर असेल तिथे 25 लिहायचा आणि 10 च्या पुढे 11 आहे, 11 10 चा 110 आणि 25. तर अशा पद्धतीने युनिट प्लेसला जर 5 असेल तर त्या पद्धतीने त्याचा आपल्याला काय करता येतं, स्क्वेअर काढता येतो. आणि आय होप तुम्हाला ही सरांनी ऑलरेडी सगळं शिकवलेलं असेल, युनिट प्लेसला 5 असेल तर त्याचा स्क्वेअर कसा काढायचा. पण तरी सुद्धा मी एकदम थोडंसं फास्ट काय केलं, त्याचं रिव्हिजन केलेलं आहे. ओके, रिव्हिजन केलेलं आहे. तर आता 36 चा स्क्वेअर जर काढायचा असेल, 36 चा स्क्वेअर काढायचा असेल तर काय करायचं, 6 चा स्क्वेअर करायचा 36 आणि 3 चा स्क्वेअर करायचा 9 आणि 36 असं लिहिलं. आणि इथं आता याच्यानंतर काय करायचं, इथं 6 चा खाली डॅश करायचं आणि हे 3 डिजिटचा जे मल्टिप्लिकेशन आहे इथं खाली द्यायचं. 3 6 18 18 2 किती 36. बघा 3 7 18 18 झाले किती 36 असं लिहायचं, यांचं ऍडिशन करायचं. 6 6 + 3 9 9 + 3 किती 12 म्हणजे 1 2 9 6 असा 36 चा स्क्वेअर आला. कशाचा 36 चा स्क्वेअर किती आला, 36 चा स्क्वेअर आला 1 2 9 6. 37 चा, 38 चा, 39 चा आणि 40 चा. आता 40 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर करायचा 16 आणि 0 चा डबल 0 करायचे. 1 0 असेल तर डबल 0 करायचे, 2 0 असेल तर 4 0 करायचे, असं करायचं. आता 37 चा विचारलं तर 37 चा काय करायचं, 37 चा 49 करायचं आणि याचा आन्सर काढायचा. कोण सांगतं जरा, 37 चा स्क्वेअर. ओके, इथं 49 केलं, 3 चा 9, 37 चा किती 21 21 2 झा, तर 42 हा 42 इथं आला. 9 6 आणि
34 3 4 48 4 4 4 4 आणि 39 चा स्क्वेअर आपण काढूया 39 चा स्क्वेअर 81 3 चा स्क्वेअर 9 आणि पुन्हा डॅश करू 3 9 27 27 2 54 आणि मग याचा आन्सर आला 112 आणि 1521. तर या अशा पद्धतीने आपण 40 पर्यंतचे स्क्वेअर काढलेले आहे ओके. आय होप तुम्हाला ही जी मेथड आहे ही मेथड तुम्हाला निश्चित आवडली असेल. आणि एवढी एकच पद्धत आहे माझ्याकडे स्क्वेअर काढण्याच्या एकूण 21 पद्धती आहेत माझ्याकडे. मी 21 पद्धतीने तुम्हाला वर्ग काढून देऊ शकतो. 21 पद्धती. आता समजा 96 वर्ग आहे 96 स्क्वेअर आहे तर मी काय करतो 100 पेक्षा की 4 ने कमी आहे याच्यात 4 कमी करतो. मी 4 कमी करतो 92 आला. अरे सर तुमचा आवाज बंद आहे. तुम्ही जॉईन आहात का? हॅलो. हॅलो. आहे सर तुम्हाला आवाज येतोय का?
हॅलो, हा सरांचा फोन चालू आहे, 1-2 मिनिटात सर ऑनलाईन येतील. हॅलो हा हॅलो सर, येतोय का आवाज? हा सर. हो सर, आवाज येतोय, पण मध्येच एक फोन आला होता अच्छा आणि सर. अर्जंट होतो, अर्जंट होता तो तेवढा फोन, त्याच्यामुळे मी तो सॉरी बरं ओके करतो सर, नो थोडसा. प्रॉब्लेम. आणि ओके नो प्रॉब्लेम. माझ्या मुलीचा फोन होता, तो महिन्यातून एकदाच येतो सर. अच्छा ठीक आहे ठीक आहे. नेमकाच मी तिचाच विषय काढत होतो, तिचं बाबा याच्यात सिलेक्शन झालं, ते मुलांना अच्छा सांगितलं आणि हे स्क्वेअरच विचारलं होतं, 56 चा स्क्वेअर. आणि नेमकं महिन्यातून एकदाच फोन येतो, म्हणून तो फोन उचलला नाही, म्हणजे ते गरजेचं होतं, सॉरी त्याबद्दल. ओके चला विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही 41 पासून तर समजा, 41 पासून तर समजा आपल्याला 60 पर्यंतचा स्क्वेअर काढायचे. तोपर्यंत चला 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. बघा विद्यार्थी मित्रांनो, एवढे स्क्वेअर आहेत ना, एवढे स्क्वेअर तुम्ही त्या पद्धतीने काढून पाहायचे आहे. आणि अगदी काही सेकंदामध्ये तुम्हाला फक्त 5 ते 10 सेकंदामध्ये हे सगळेच्या सगळे जे स्क्वेअर आहे ते सगळेच्या सगळे स्क्वेअर मी काढून देतो. बघा कसं काढायचं मला. आणि तुम्हाला 41 चा स्क्वेअर कसा काढायचा तुम्हाला शिकवले. 1 चा स्क्वेअर 0 लिहायचा, 44 चा 16 लिहायचा, त्याच्यानंतर यांचा 4 चा 4, 2 चा 8 असं लिहायचं, आणि 1681 हा याचा स्क्वेअर आला 41 चा. मग इथं काय करायचं, इथं फक्त 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35. ओके तर आता इथं अशा पद्धतीने असं लिहिलं. आणि इकडं 9 चा स्क्वेअर लिहिला, 8 चा स्क्वेअर, 7 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर, त्याच्यानंतर 3 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर. बघा 9, 8, 7, 6, 5, 4, इथं 3 चा वर्ग, त्याच्यानंतर 9 चा वर्ग, त्याच्यानंतर 2 चा वर्ग, 1 चा वर्ग आणि 0. पुन्हा इकडं 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर, 3 स्क्वेअर, 4 स्क्वेअर, 5 स्क्वेअर, 6 स्क्वेअर, 7 स्क्वेअर, 8 स्क्वेअर, 9 स्क्वेअर आणि इथं 10 चा स्क्वेअर 100 होतो. मग हा 1 याच्यामध्ये ऍड झाला 36. बघा अशा पद्धतीने आपण 41 to 60 चे स्क्वेअर जे आहेत ते काही सेकंदामध्ये अगदी आपण एकदम फास्ट सोडवू शकतो. ठीक आहे, तर तिला नेमका 56 चा स्क्वेअर आणि तिने पटपटकन उत्तर दिलं होतं, 3136, काही सेकंदात उत्तर दिलं होतं. तर याची जेव्हा जितकी प्रॅक्टिस कराल तेवढा तुम्हाला याचे पुढे सुद्धा याचा फायदा होणार आहे, लक्षात ठेवा. ओके, त्याच्या अशा बऱ्याच काही प्रश्नांमुळे, मॅथमॅटिक्सच्या प्रश्नांमुळे तिचं सिलेक्शन झालं होतं. तर असो, आता मी तुम्हाला थोडस स्क्वेअरच्या याच्यामध्ये घेऊन जातो. स्क्वेअरचं एक वैशिष्ट्य असं असतं स्क्वेअरचं, की युनिट प्लेसला 1, 4, 9, 6, 5, 6, 9, 6 डबल येतो. त्याच्यानंतर 1, 4, 0, 1, 4, 9, 6, 5 हे डिजिट येतात, म्हणजे याच्यामध्ये कुठे 2 येताना दिसत नाही. याच्या युनिट प्लेसला, स्क्वेअरच्या युनिट प्लेसला 2 येत नाही, स्क्वेअरच्या युनिट प्लेसला 3 येत नाही, स्क्वेअरच्या युनिट प्लेसला 7 येत नाही, इथं क्यूबला आहे 7 येत नाही, आणि इथं 8 देखील येत नाही. बघा पुढे देखील बघा, इथं इथं 2 दिसतोय का, 2 स्क्वेअरच्या युनिटला 2 दिसत नाहीये, 3 दिसत नाहीये, 7 दिसत नाहीये, 8 दिसत नाहीये. आणि जर 0 असले तर ते डबल 0 असतात, म्हणजे समजा समजा 600 चा स्क्वेअर करायचा असेल तर 6 चा स्क्वेअर 36, आणि 2 आहे तर इथं 4 टाइम्स काय करायचे, स्क्वेअर हे 0 द्यायचे. म्हणजे 0 असेल तर ते इव्हन टाइप मध्ये असतात, म्हणजे काय सम प्रमाणात असतात, म्हणजे एकतर 2 असतील, 4 असतील, 6 असतील, 8 असतील,
अशा पद्धतीचे हे असतील, झिरो असतील. युनिट प्लेसला जर फाईव्ह असेल, युनिट प्लेसला जर समजा फाईव्ह असेल तर टेन प्लेसला इथं टू असतो. च म्हणजे मी तुम्हाला सांगितलं एकच स्थानिक जर पाच असेल, एकच स्थानिक जर पाच असेल तर दशक स्थानी हा दोन असतो. च हे एक याचं वैशिष्ट्य आहे. बघा 35 स्क्वेअर मध्ये इथं फाईव्ह येते तर टू आला. म्हणजे स्क्वेअरचं काही तुम्हाला वैशिष्ट्य सांगितलं त्याच्यामध्ये 2, 3, 7, 8 हे युनिट प्लेसला कधीच येत नाही. त्याच्यानंतर फाईव्ह युनिट प्लेसला फाईव्ह असेल तर टेन प्लेसला टू असतोच. झिरो जर आले तर हे 2, 4, 6, 8 असे टेक्स येतात. त्याच्यानंतर जर युनिट प्लेसला सिक्स असला, स्क्वेअरच्या युनिट प्लेसला सिक्स असला तर स्क्वेअर रूटला सुद्धा इथे काय असतो, सिक्स असतो. काय असतो, सिक्स असतो. जर वन असला तर युनिट प्लेसला इथे 9 किंवा 1 असतो. काय 9 किंवा 1 असतो. बघा एकतीच्या वर्गाच्या इथे एकच स्थानी 961 आहे, 19 वर्गाच्या 361 आहे. म्हणजे युनिट प्लेसला जर 1 असेल, स्क्वेअरच्या युनिट प्लेसला जर 1 असेल तर स्क्वेअर रूटला स्क्वेअर रूटच्या युनिट प्लेसला 9 किंवा 1 असतो. जर इथं 4 असेल, युनिट प्लेसला जर 4 असेल तर स्क्वेअर रूटच्या याला इथं 8 असतो किंवा इथे 2 असतो. बघा 2 असेल, 4 असेल तर इथं काय असतो, 2 असतो. म्हणजे 4 असेल तर युनिट प्लेसला 2 किंवा 8 असतो. त्याच्यानंतर 9 असेल तर 9 असेल तर 7 किंवा 3 असतो. आणि 6 असेल तर 6 असतो, 0 असेल तर 0 असतो, 5 असेल तर 5 असतो. हे एकच स्थानचे अंक जे आहेत ना, हे एकच स्थानचे अंक हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याचं एक वैशिष्ट्य असं असेल, हे जे स्क्वेअर असतात या स्क्वेअरचं आपल्याला स्क्वेअर रूट काढता येणं महत्वाचं आहे. स्क्वेअर रूट काढता येणं महत्वाचं आहे. स्क्वेअर रूट जर समजा एखादी संख्या स्क्वेअर रूट काढता येत नसेल, समजा आता आपल्याला एखादी संख्या समजा त्यांनी विचारलं 784 याचा स्क्वेअर रूट काढा, 784 याचा स्क्वेअर रूट काढा असं विचारलं आपल्याला, तर याचं स्क्वेअर रूट काढताना काय करायचं बघा. पहिली गोष्ट आपल्याला 25 स्क्वेअर माहिती, 25 स्क्वेअर आहे 625. 30 स्क्वेअर माहिती आहे 900. म्हणजे ही जी संख्या आहे ना, ही 900 पेक्षा कमी आहे आणि 625 पेक्षा जास्त आहे. म्हणजे ही संख्या जी आहे ना, ती कोणाचा स्क्वेअर असू शकते, ही 26 किंवा 27 किंवा 28 किंवा 29. आता इथं जर 6 असेल तर याच्या स्क्वेअरला 6 असतो, 6 स्क्वेअर 36 म्हणजे 6 असतो. 7 असेल, 7 7 49 चा इथे 9 असेल. 8 असेल तर 8 8 64 इथं 4 असेल. 9 असेल तर 9 9 81 म्हणजे 1 असेल. याच्या युनिट प्लेसचा 4 आहे, याच्या इथे युनिट प्लेसचा 4, इथे 28 आलं म्हणजे याचा आन्सर डायरेक्ट 28 आपण लिहू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला एक युनिट प्लेसचा 5 असणारी हे जे स्क्वेअर आणि युनिट प्लेसचा 0 असणारी यांचे स्क्वेअर माहिती असणं गरजेचं आहे. 30 वर्ग 900, 40 वर्ग 1600, 50 वर्ग 2500, 60 वर्ग 3600 वगैरे असं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये बघा, आता समजा हा परफेक्ट स्क्वेअर आहे. परफेक्ट स्क्वेअर म्हणजे पूर्ण वर्ग संख्या आहे. परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय, पूर्ण वर्ग संख्या आहे. तर इथं जे नाही तर काही नसतात, इथं 2 मानायचा असतो. आणि इथं असं लिहिताना इथं आपल्याला 2 लिहून इथं 28 गुणिले 28 द्यायचं. म्हणजे हा 2 मधल्याला काय सांगतो, तुम्ही जर चिन्हाचेच सारखे असाल तर एक संख्या बाहेर या, तर याच्यात एक संख्या याच्या काय येते, बाहेर येते. एक संख्या याच्यात काय येते, बाहेर येते. तसं क्यूब रूटचं सुद्धा तसंच आहे. क्यूब रूट जर समजा 343 असं लिहिलं, 343 असं लिहिलं, 343 चा क्यूब रूट काढा. तर 343 चा क्यूब रूट काढत असताना इथं आपल्याला इथं काय करावं लागेल, हा याचे एक तर फॅक्टर्स काढावे लागतील आपल्याला, किंवा हा 7 आपल्याला माहिती आहे 7 × 7 × 7 म्हणजे हा 3 काय सांगतोय, हे जे कर्णी चिन्ह आहे, हे चिन्ह या चिन्हामधला जो हा 3 आहे ना, हा 3 काय सांगतो, तुम्ही जर चिन्ह असेल 3 संख्या सारखे असतील तर एक संख्या बाहेर या. म्हणजे याचं क्यूब रूट जे आहे, याचं क्यूब रूट काय असतं, 7. तर 3 7 पैकी 1 7 आहे, म्हणजे 3 जे 7s आहेत त्याच्यापैकी 1 7 बाहेर आहे. तर समजा तुम्हाला असं विचारलं, इथं समजा 3 दिला, इथं 5 × 5 × 5 × 5 असं लिहिलं आणि विचार याचं क्यूब रूट काढा. याचं क्यूब रूट काढताना हा 3 इथं 3 आहे. हा 3 काय सांगतो म्हणल्यांना, तुम्ही 3 संख्या चिन्हाचे सारखे असतील तर एक बाहेर पडा.
म्हणजे एक दोन तीन हे तीन म्हणे आम्ही सारखे आहेत मग आम्ही एक बाहेर पडतो ठीक आहे एक बाहेर पडतो हा म्हणे मी काय करू तू काय करू नाही तू तसाच राह म्हणजे तुला काय तसंच्या तसं ठेवतो आम्ही म्हणजे काय क्यूब रूट मध्ये म्हणजे याचा आन्सर आलं फाईव्ह अंडर क्यूब रूट फाईव्ह असं याचा आन्सर आलेला आहे म्हणजे जेवढं याचं काढता आलं तेवढं ठीक आहे ज्यांचं नाही काढता आलं त्याला तसंच तसं ठेवा अशा पद्धतीचं आपण याचं क्यूब रूट असेल फोर्थ रूट असेल बघा इथं फोर्थ रूट आहे समजा मी इथे टाकलं 2 × 2 × 2 × 2 × 2 असेल तर हा इथं हा फोर जे आहे ना हा फोर काय करतोय चार हा मधल्याला सांगतोय तुम्ही चार संख्या चिन्हातही सारख्या असतील तर एक बाहेर पडा म्हणजे य दोन तीन चार हे चार दोन असते एक दोन बाहेर पडणार आणि हा म्हणजे मी काय करू तर तू तसाच राह तर हा जसं तसा ठेवला म्हणजे 2 × √2 म्हणजे 2 ✕ 2 असं याचं काय आलं आन्सर आलेलं आहे असं याचं उत्तर आलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण 784 जे आहे 784 हे वर्ग वर्गमूळ कसं काढायचं आता जर समजा एखादी संख्या समजा असं आलं की समजा आता 784 वर्गमूळ तुम्हाला भागाकार पद्धतीने काढून दाखवतो आता आपण डायरेक्ट माहिती म्हणून ठीक आहे तर डायरेक्ट भागाकार पद्धतीने कसं काढायचं 784 तर याच्यामध्ये काय करायचं इकडून उजवीकडून दोन दोनचे गट करायचे हा दोनचा एक गट आणि हा एक गट आणि याला असं क्रूस सारखं असं चिन्ह लिहायचं इथं लिहायचं अँसर इथं उत्तर लिहायचं ओके बघा मी काय सांगितलं जी संख्या असेल ना त्या संख्येचे दोन दोनचे गट करा इकडचा दोनचा गट इकडचा एक एक राहील तर एकचाच गट करता येईल इकडे पाच संख्या असेल तर दोन दोन आणि एकचा गट होईल सात असल्या तर दोन 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 आणि एकचा गट होईल एकच असेल तर एकटाच गट होईल आता हा जो पहिला गट आहे या सात मधून कोणती संख्या कोणती वर्ग संख्या वजावी स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर वजावी 2 ✕ 4 वजावी 3 ✕ 9 वजावी का नाही मायनस होईल का नाही मग 2 ✕ 4 आज आणि ते मायनस करायचं काय सांगितलं 2 ✕ बघा इथं 2 ✕ 2 × 2 4 इथं मायनस केला 2 ✕ 4 मायनस केला तर 7 मधून 4 मायनस झाला तिथे राहील तिथे राहिला बघा इकडे मायनस करायचं आणि इकडे काय करायचं प्लस करायचं 2 + 2 किती आला 4 आला बघा आता आपण भागाकारात कसं करतो भागाकारात एक एक अंक उतरवतो तर स्क्वेअर रूट काढताना दोन दोन अंक उतरवतात क्यूब रूट काढताना तीन तीन अंक उतरवतात फोर्थ रूट काढताना चार चार अंक उतरवतात ओके मग आता इथं स्क्वेअर रूट काढायचंय म्हणजे इथं काय करायचं 84 डायरेक्ट काय करायचं डायरेक्ट 84 डायरेक्ट दोन्हीच्या दोन्ही अंक आपण घ्यायचे म्हणजे एक एक गट उतरायचं दोन दोनचा स्क्वेअर रूट काढतो म्हणून दोन दोनचा गट क्यूब रूट काढायचं असेल तीन तीनचा गट अशा पद्धतीने आपण हे काढायचं आहे मग आता इथं 384 संख्या झाली ह्या दोघांचा गुणाकार इथं मायनस केला तर ह्या दोघांचा गुणाकार इथं मायनस करायचा असतो आणि हा जो दोन लिहिला नाही दोन हा तीन ठिकाणी लिहायचा एक दोन आणि उत्तरात एक एक ठिकाणी लिहायचं युनिट पेसला जी संख्या असेल ती आन्सर मध्ये सुद्धा दिसली पाहिजे आता याच्या युनिट पेस बघा इथं दोघांचं मल्टिप्लिकेशन या दोघांचं मल्टिप्लिकेशन लिहिलं या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं येईल म्हणजे समजा मी एक एक लिहिलं तर 41 × 41 लहान संख्या होऊन जाईल दोन दोन लिहिलं तर 42 × 2 ती सुद्धा लहान होऊन जाईल तीन तीन लिहिलं तर 43 × 3 4 × 12 खूप लहान संख्या होऊन जाईल मग मी काय करतोय इथं डायरेक्ट 5 5 जर केलं तर काय होईल 5 ✕ 5 = 25 7 ✕ 2 = 22 खूप लहान होऊन जाईल 6 6 केलं तर 6 6 ✕ 36 येईल 7 7 केलं 7 7 49 8 8 जर इथं मी 8 8 जर केले बघा इथं जर समजा मी 8 8 केले 8 8 = 64 बघा ह्या दोघांचा गुणाकार जसा आपण इथं केला वजा केला तसं या दोघांचा गुणाकार इथं वजा करायचा 8 8 = 64 8 8 = 64 8 ✕ 32 = 38 तर ही 38 असा बघा या दोघांचा गुणाकार इथं इकडे करायची बेरीज इकडे करायची वजा आणि युनिट प्लेसला जो डिजिट आहे या दोघांचा इथे लिहिला या दोघांच्या युनिट प्लेसला 8 8 आणा मग इथं 8 इथं देखील लिहायचं आणि मग इकडं 8 + 8 = 16 4 + 5 = 1 4 + 1 = 5 आणि याच ही रिमाइंडर आलं 0 मग आन्सर आला म्हणजे 784 हा 28 स्क्वेअर आहे कशाचा स्क्वेअर आहे 28 काय आहे स्क्वेअर आहे मग हा 28 स्क्वेअर आपण काढला मग तुम्ही म्हणाल सर ही शेवटी ऍडिशन काय करत होती तर याच्या डबल ही संख्या आहे याच्या डबल ही संख्या आहे 28 च्या डबल ही संख्या 56 ही डबल संख्या ओके
तुम्ही या पद्धतीने पॉइंट मध्ये सुद्धा काढू शकता. आता एखादी संख्या पूर्ण वर्ग निघत नाही तर असं पॉइंट मध्ये असं कितीही शून्य ठेवू शकता. आणि नंतर जर समजा इथं काही बाकी शिल्लक राहील असे दोन दोनचा गट उघडू शकता. म्हणजे पॉईंटच्या बघा पॉईंटच्या अलीकडे दोन दोनचा गट, पॉईंटच्या पलीकडे दोन दोनचा गट असं आपल्याला करायचं असतं. पण उतरवताना खाली घेताना दोन दोन अंक आपल्याला उतरावे लागतात. उदाहरणार्थ आता येत मी तुम्हाला याचं आठवीचं करून दाखवलं, तुम्हाला तीनचं वर्गमूळ काढून दाखवतो. तीनचं वर्ग, तीनचं वर्गमूळ कसं करायचं बघा. तीन घ्यायचं, आता तीन एक गट द्यायचा आणि पॉईंट घेऊन असे असे आपण याचे दोन दोनचे गट आपण काय करू शकतो खाली घेऊ शकतो. बघा आणि इथं अँसर असेल सेम टू सेम प्रोसेस, सेम प्रोसेस. बघा आता या तीनामधून कोणाचा वर्ग वजा होतो, दोनाचा वर्ग बेदुणे चार वजा होतो का? नाही. एकाचा वर्ग वजा होतो, एकाचा वर्ग वजा होतो, एक वजा करायचा आणि हा एक अँसर मध्ये येईल. हा जो वर आहे ना वनचा स्क्वेअर वन मायनस करायचा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं मायनस करायचं आणि मग इकडं प्लस करायचं इकडं मायनस करायचं. वन प्लस वन आला टू, थ्री मायनस वन आला टू. आता मग काय करायचं, या पॉईंटच्या नंतरचे जे झिरो आहेत ना हे पॉईंटच्या नंतरचे झिरो खाली येईल. आता पॉईंटच्या नंतरचे दोन झिरो आपण खाली येते. पॉईंटच्या नंतरचे झिरो घेतले नाही घेतले, जसं आपण भागाकार मध्ये करतो का, पॉईंटच्या नंतरचा शून्य, पॉईंटच्या नंतरची संख्या घेतली, पॉईंटच्या नंतरचा अंक घेतला की आपण पॉईंट घेतो, तसंच पॉईंटच्या नंतरचा इथं गट घेतला की डायरेक्ट अँसरला काय द्यायचं, पॉईंट द्यायचं. हे मात्र लक्षात ठेवा. आणि मग पुन्हा या दोघांचा गुणाकार इथे यायला पाहिजे. एकवीस एक एकवीस लहान होऊन जाईल, सत्तावीस गुणिले सात केलं बघा या दोघांचा गुणाकार, सत्तावीस गुणिले सात केलं सत्तावीस सात आहे, त्याच्यामुळे आपली पाडेपाठ असणं गरजेचं आहे. हा ओके, याचे पाडेपाठ असणं गरजेचं आहे. ट्वेंटी सेव्हन सेव्हन चा वन एटी नाही. आणि इथं जर आठ आठ केला तर अठ्ठावीस गुणिले आठ करावं लागेल. इथं आठ घेतला तिथं आठ घ्यायचं, इथं सात घेतला सात घेतला. अठ्ठावीस आठ आहे दोनशे चोवीस, ही संख्या दोनशे चोवीस ही संख्या दोनशे मधून वजा होणार नाही. ओके, तर मग आता इथं काय करायचं बघा. ट्वेंटी सेव्हन सेव्हन चा वन एटी नाईन, आपण वन एटी नाईन इथं केला, इकडे प्लस करा इकडे मायनस करा आणि हा जो सेव्हन आहे ना हा सेव्हन युनिट प्लेसला हा अँसरला द्यायचा. काय करायचा अँसर. मग सात सात चौदा अठरा एक दोन एक तीन आला आणि यांची वजा की दहा नऊ गेला एक, दहा तर नऊ गेला एक, दहा तर दोन गेला शून्य. पुन्हा आपण काय करायचं, पुन्हा हा गट घेतला वन वन झिरो झिरो असे घेतला. मग आता इथं जर समजा एक एक केला तर तीनशे एकेचाळीस असेल, तीनशे एकेचाळीस लहान होऊन जाईल. दोन दोन केला तर तीनशे दोन सहाशे होऊन जाईल. तीन तीन केला तर तीनशे तीन नऊशे होऊन जाईल आणि चार चार केला तर बाराशे होऊन जाईल. म्हणून आपण तीन तीन घेऊया. काय घेऊया, तीन तीन. मग इथं इथं तीन घेतला युनिट प्लेसला जो आहे ना इथं आपण काय घेतला, इथं चौतीस आहे. इथं तीन घेतला तर इथं तीनच घ्यायचं. तीन त्रिक नऊ, तीन चौक बारा, तीन त्रिक नऊ नियत, यांचं मल्टिप्लिकेशन केलं आणि हा जो तीन आहे हा तीन अँसर मध्ये सुद्धा येतो. अँसर मध्ये तीन आणि हे तीन तीनचा चार तीन. पुन्हा इथं दहा नऊ केला एक, दहा तीन केला सात, एका केला शून्य, म्हणजे सेव्हन्टी वन आला. किती आला, सेव्हन्टी वन. पुन्हा सेव्हन्टी वन, पुन्हा हे डबल झिरो आपण हे करायचे. आता इथं झालं तीन हजार, इथं एक एक केलं तर तीन हजार, एक तीन हजार, दोन दोन केलं तीन हजार दोन्ही सहा हजार, तीन तीन केलं तीन त्रिक नऊ हजार होऊन जाईल. त्याच्यामुळे काय करायचं, दोन दोन तीन तीन करून बघू. तीन त्रिक नऊ, तीन सक अठरा चालय, तीन चौक बारा तेरा चालय, तीन त्रिक नऊ एक. तर लय मोठी संख्या होती, लय मोठी संख्या होऊन गेली. त्याच्यामुळे काय करावं लागेल, दोन दोन करावं लागेल. दोन दोन केलं तर तीन जुने सहा हजार आणि तरी सुद्धा ती मोठी संख्या होती. बघा इथं जर दोन दोन केलं, दोन दोन केलं तर बे जुने चार, बे सक बारा, बे चौक आठ आणि नऊ, बे त्रिक सहा. तर इथं इथं दोन म्हणजे इथं दोन दोन आला. असं किती दूर पर्यंत करत बसलं तरी सुद्धा उत्तर येणार नाही. त्याच्यामुळे आपण लिहिताना याचा अँसर लिहिताना वन पॉईंट सेव्हन थ्री एवढंच लिहितो आपण. म्हणून ही जी आहे ना याला इरेशनल नंबर असं म्हणतात. काय म्हणतात, इरेशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या म्हणतात. कारण कितीही दशांशापर्यंत काढलं तरी त्याचं उत्तर असं परफेक्ट उत्तर येत नाही, कारण ही पूर्ण वर्ग संख्या नाही. ओके, तर वन पॉईंट सेव्हन थ्री हे याचा आपण अँसर काढलेला आहे. तुम्ही आता याचं टूचं अँसर काढायचं आणि बघा टूचं स्क्वेअर रूट काढायचं. दोनाचं वर्गमूळ किती येतं तर ते याच्यामध्ये काढायचं आहे. टू पॉईंट झिरो 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 दोन तशा काळापर्यंत काढायचं, एवढंच काढा, बाकी जास्त काढायची गरज नाही.
दोन दशांश तळापर्यंत या टूचा स्क्वेअर रूट काढायचं. कोणाचं उत्तर बरोबर येतं बघूया. टूचा स्क्वेअर रूट काढा. बघा आता हे तुम्हाला ऑलरेडी थोडं थोडं शिकवलेलं असेल सरांनी किंवा शाळेत कॉलेज तुमच्या क्लासमध्ये शाळेमध्ये शिकवलेलं असेल. म्हणून मी थोडंसं फास्ट घेतलं, तरी सुद्धा आपण तुमची इच्छा असेल तर अजून थोडस स्लो करूया वाटल्यास. चला याचं उत्तर कोण सांगता बघूया. प्रीतम प्रेम मोरे यांनी उत्तर दिलेलं आहे. श्रावणीने उत्तर दिलेलं आहे. व्हेरी गुड ज्ञानेश्वर रामचंद्र. वा वा मंगल खूप छान छान खूप व्हेरी गुड व्हेरी गुड. 1.4142 अगदी बरोबर पटापट पटापट उत्तर दिलेलं आहे. छान. तर बघा मी आता हे काढून दाखवतो तुम्हाला. इथं एकाचा वर्ग आहे. हा एकाचा वर्ग वजा होईल. इथं एक घेतला वन आन्सर घेतो. इथं पुन्हा एक आणि एक दोन आलं. दोनात एक गेला. इथे एक आला. पुन्हा झिरो घेतला. पुन्हा आता आपण जर समजा 25 केलं तर 25 वाजता 1600 होतात. 26 केलं तर 26 सख हे यायला पाहिजे. 27 साते आपण याचा हे केलेला आहे की नाही. तर इथे जर आपण 25 वाजता 1600 होऊन जातो म्हणून काय घ्यायचं. इथं 4 घ्यायचं. 24 चौक किती येतात. 96. 24 चौक 96. पण पॉईंट नंतरचे गट घेतणार घेतला की उत्तराला पॉईंट द्यायचं. 24 आणि 4 28 झाली. आणि इथं आहे 4. पुन्हा वरचा गट घ्यायचा. पुन्हा इथे जर एक एक घेतला तर 281 एक 281 डबल केला तर 200 × 400 खूप मोठी संख्या होऊन जाईल. म्हणून इथे काय बघा 4 इथे घ्यायचा घ्या. त्याच्यानंतर हा एक इथे घेऊन टाका. आणि पुन्हा इथे 282 झाली. पुन्हा 281 एक 281 वजा करा. दातने एक गेला 9. दातने 9 गेला 1. आणि 4 आता 3 गेला 119. किती आलं 119. पुन्हा आपण गट घेतला 11900. 11900 इथं 4 केलं तर 8000. 5 किलो तर 10000. नाही मोठी संख्या होते म्हणून 4 किलो. म्हणून 4142 वगैरे अशा पद्धतीचा आन्सर आलं. तर याची अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू 1.4142 ही अशी. म्हणून याला इ रेशनल नंबर असं म्हणतात. काय म्हणतात याला. इ रेशनल नंबर असं म्हणतात. तर अशा पद्धतीने हे जे आहे ना हे स्क्वेअर रूट वगैरे कसे काढायचे ते आम्ही तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इथं याच्यामध्ये जाऊया. बघा वर्ग संख्येच्या एक स्थानी 2, 3, 7, 8 ही अंक कधीच नसतात. 2, 3, 7, 8 हे युनिट प्लेसला कधीच नसतात. त्याच्यानंतर युनिट प्लेसला 5 असेल तर 10 प्लेसला 2 असतो. त्याच्यानंतर 0 असताना 2 किंवा 4 किंवा 6 अशा पद्धतीने असतात. आणि जे क्यूब्स असतात ना घन घन तर घनाचा सुद्धा आहे. इथं बघा इथं घनाच्या एका स्थानी क्यूबला जर युनिट प्लेस 1 असेल तिकडे 1 असतो. 7 हा बघा त्याच्यानंतर 4 असेल तर 4 असतो. 4 असेल तर 4, 1 असेल तर 1, 5 असेल तर 5, 6 असेल तर 6 आणि याच्यानंतर याच्यामध्ये 0 असेल तर 0. मग अडचण कोणाची होते. 8 बघा इथं 2, 8, 3, 7 यांची अडचण होते. इथं 7 असला तर 3 येतो आणि 3 असला तर 7 येतो. म्हणजे 3, 7 ची अदलाबदल होते. 3, 7 ची काय होते अदलाबदल होते. आणि 2, 8 ची अदलाबदल होते. तर 8 असेल तर 2 येतो आणि 2 असेल तर 8 येतो. म्हणजे 2, 3, 7, 8 हे वर्ग संख्येमध्ये बी गडबड करतात. कारण तेथं तर ते येतच नाही. घन संख्येमध्ये ते येतात पण त्यांचं घनमूळ काढताना 8 असेल तर घनमूळाच्या स्थानी क्यूब रूटच्या युनिट प्लेसला 2 असतो आणि 2 असेल तर 8 असतो. 3 असेल तर 7 असतो आणि 7 असेल तर 3 असतो. तर अशा पद्धतीने इथं सुद्धा ते काय करतात अडचण तयार करतात. मग आता मी तुम्हाला स्क्वेअर रूट कसे काढायचे हे शिकवलं. तुम्हाला क्यूब रूट कसे काढायचे. क्यूब रूट काढण्यासाठी तुम्हाला जे आहे तर तुम्हाला हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे की क्यूब रूट काढायचं असेल तर क्यूब रूट कसे काढायचे हे सुद्धा मी तुम्हाला समजावलं. तुम्हाला पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की 10 ते 15 पर्यंतचे जे क्यूब्स आहेत हे क्यूब्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके हे क्यूब जर माहिती असेल तर मी तुम्हाला शॉर्टकट कशी आयडिया करायची ते तुम्हाला देखील सांगतो. बघा 16, 63 बघा 16, 63, 75 याचा आपल्याला क्यूब रूट काढायचा आहे. आता क्यूब रूट काढायचा म्हणजे आपल्याला जास्त वेळ नाहीये. काही सेकंदामध्ये आपल्याला याचा क्यूब रूट निघाला पाहिजे. काही सेकंदामध्ये याचा आपल्याला क्यूब रूट निघाला पाहिजे. मग आता क्यूब रूटच एक लक्षात ठेवायचं. याच्या युनिट प्लेसला जर 5 असेल तर इथं 5 असतो. क्यूब रूटच्या युनिट प्लेसला बघा क्यूबच्या युनिट प्लेसला जर 5 असेल तर क्यूब रूटला सुद्धा 5 असतो.
म्हणजे घन संख्येच्या एकस्थानी पाच असेल तर इकडं पाचच असतो, इकडं तीन असेल तर इकडं सात असतो, सात असेल तर तीन असतो, दोन असेल तर आठ असतो, आठ असेल तर दोन असतो, एक असेल तर एकच, चार असेल तर चारच, पाच असेल तर पाचच, सहा असेल तर सहाच, नऊ असेल तर नऊ, शून्य असेल तर शून्यच असतो. पहिल्यांदा युनिट प्लेस आपण कन्फर्म करून घ्या, युनिट प्लेस काय करून घ्या, कन्फर्म करून घ्या. ओके, तर आता याचं अँसर काय, याचा अँसर काय, कोण सांगतो याचा अँसर काय? आता आपण काय करायचे, एक दोन तीन असे तीन अंक असलेली संख्या इथं खोडून टाकायची. बघ राहिला काय, 166, काय राहिला 166. बघा काय सांगितलं, पहिल्या आता युनिट प्लेस कन्फर्म करून घ्या, युनिट प्लेस कन्फर्म करून घ्या. युनिट प्लेस एकदा कन्फर्म झालं की मग काय करायचे, तीन अंक काय करायचे, खोडून टाकायचे, तीन अंक खोडून टाकायचे. आणि उरलेले अंक किती आहेत, उरलेली संख्या काय, 166, उरलेली संख्या 166, याच्यामधून कोणाचा क्यू मायनस होईल. आता तुम्हाला याच्यासाठी एक ते दहा पर्यंत तरी घन माहिती पाहिजे. तीनाचा घन 27, चाराचा 64, पाचाचा 125, सहाचा 216, सहाचा घन वजा होणार नाही, म्हणून पाचाचा घन 125 वजा होईल, पाचाचा घन 125 वजा होईल, म्हणजे तिथं काय घ्यायचा, जो घन वजा होईल तो अंक इथे घ्यायचा, म्हणजे याचं उत्तर आलं 55. याचं उत्तर किती आलं, 55 असं याचं उत्तर आलेलं आहे. काय उत्तर आलेले, 55 असं उत्तर घ्यायचं आलेलं आहे. नाहीतर मग तुम्हाला काय करावं लागेल, नाहीतर तुम्हाला याचं जर क्यूब रूट काढायचं असेल तर डायरेक्ट अशा पद्धतीने आपल्याला हे करावं लागेल, 166375 असं करावं लागेल. त्याच्यानंतर याला 5 ने हे करायचं, जसं आपण लसाई वसावी करतो ना तसं करावं लागेल. 5 3 15 एक उरला, 5 3 15, 5 2 10, 3 5 35, 2 5 25, पुन्हा 5 6 30, 2 3 उरले, 5 6 30, 2 उरले, 5 5 25, 2 उरले, 5 5 25, पुन्हा 5 5 5, 1 उरला, पुन्हा 5 3 15, 1 उरला, 5 3 15, 5 6 5, पुन्हा 11 भाग द्यायचा, 11 1 11, 12 13 2 उरले, 11 22, 1 उरला, 11 1 11, पुन्हा 11 1 11, 11 1 11, पुन्हा 11 1 11. म्हणजे यात इथं इथं आपल्याला असं लिहावं लागेल, 5 × 5 × 5 × 11 × 11 × 11. मग हा तीन काय सांगतो मधल्यांना, तुम्ही तीन संख्या चिन्हाशीच सारख्या असतील तर एक बाहेर पडा, म्हणजे तीन सारखे, तीन पाच सारखे, एक पाच बाहेर घ्या, 3 11 सारखे, 3 11 बाहेर घ्या, म्हणजे 11 मध्ये याचं उत्तर किती आलं, 55 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. क्यूब रूट याचं किती आलेले, 55. म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने जर पूर्ण घनसंख्या असेल, घनसंख्या असेल तर अशा पद्धतीने आपल्याला हे काढता येईल. ओके, तर घन कसा काढायचा हे तुम्हाला मी असं ह्या पद्धतीने समजावून सांगितलं, किंवा तुम्हाला अजून एक पद्धत सांगतो बघा. आता पहिली गोष्ट आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे, आपल्याला 50 घन आपल्याला माहिती, 50 घन काय, 5 घन 125 आणि त्याच्यावरती 1 2 3 0, 12500 पेक्षा ही संख्या, सॉरी 125000 पेक्षा मोठी आहे. 60 घन किती आहे, 60 घन 6 घन 216, त्याच्यावरही 3 0, म्हणजे 216000 पेक्षा लहान, 125000 पेक्षा मोठी ही संख्या आहे. म्हणजे ही संख्या 51 52 54 55 56 57 58 59 यापैकी ही संख्या आहे. म्हणजे 50 ते 60 घन ही संख्या आहे हे लक्षात ठेवा, ही संख्या 50 ते 60 काय घन आहे हे लक्षात ठेवा. ओके, मग आता याच्यामध्ये काय, याच्या एकाच स्थानी एकाचा इथे एक आहे का, नाही. दोनाच्या घनाच्या एकाच स्थानी 8 असतो, 8 आहे का, नाही. तीनाच्या घनाच्या एकाच स्थानी 7 असतो, 7 आहे का इथं, नाही. 7 नाही. 4 चा 4 असतो आहे का, नाही. 5 चा 5 आहे, म्हणजे इथं हा 55 क्यूब आहे. 6 चा 6 आहे का, नाही. 7 चा 3 पाहिजे, आहे का 3, नाही. 8 चा 2 पाहिजे, 2 आहे का, नाही. 9 चा 9 पाहिजे, 9 नाही. म्हणजेच हा कशाचा 55 काय आला, क्यूब आलेला आहे. कशाचा क्यूब आलेला आहे, 55 क्यूब आलेला आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण लॉजिक लावून सुद्धा आपल्याला हे उदाहरण जे आहे ते आपल्याला शोधता येईल. मी आता काही उदाहरण देतो, तुम्ही पटापट अशा पद्धतीने जर केलं तर तुमचं फास्ट होईल. हा कोणाचं उत्तर, पुढचं उत्तर कोणाचं फास्ट येत आहे तर ते तुम्ही सांगायचंय मला. 314 432 314 432, तर याचा क्यूब रूट काय आहे ते मला सांगायचं. चला कोण सांगतं पटकन, याचा क्यूब रूट काय आहे ते मला सांगायचं आहे. पटकन कोणाचं, वा वा, आदित्यने सगळ्यात अगोदर उत्तर दिले, नंतर यशने दिलेलं आहे, रवी, श्रेयस, संजय, राम, वा वा वा, व्हेरी गुड. 68 असं त्याचा अँसर दिलेला आहे आणि अगदी बरोबर अँसर दिलेला आहे.
वा सगळ्यांनी 68 आंसर दिलेले अगदी बरोबर आहे. आता इथं पहिल्या असेल तर टू आहे ना, तर टू असेल तिथे एट असणार बरोबर. टू असल्यामुळे एट असणार, हे तर 100% फायनल झालं. शेवटचे तीन अंक खोडायचे, याच्यामधून कोणाचा वर्ग क्यूब मायनस होतो बघा. पाचाचा घन 125 वजा होतो, सहाचा 216 वजा होतो, सहाचा 343 वजा होतो का नाही, 373 क्यूब मायनस होत नाही, म्हणजे 6 चा क्यूब मायनस होतो, म्हणून इथं 6 द्यायचा. आणि याचं उत्तर आलेले 68. काय उत्तर आलेले 68 असं याचं उत्तर आलेलं आहे. आता पुढचा क्यूब काढायचा आहे, पुढचा कोणाचा क्यूब रूट आहे, पुढचा क्यूब रूट काढायचा. एकदम सोपा देतो, 262 144 या ही संख्या कोणाचा क्यूब रूट आहे. चल ही संख्या कोणाचा क्यूब रूट आहे, कोणाचं एक नंबर फास्ट उत्तर येते बघूया. सुरेखाने सगळ्यात अगोदर उत्तर दिलेलं आहे. वा 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 व्हेरी गुड. बाकीच्या सगळ्यांनीच उत्तर देत आहे. इथं चार आहे म्हणून दोन घ्यायचा, हे तीन अंक फोडायचे 262 मधून. पाचाचा घन 125 वजा होतो, सहाचा घन 216 वजा होतो, सातचा घन वजा होत नाही, मग सहाचा घन वजा होतो, म्हणजे 62 हे आन्सर आलेला आहे. पुढचं पटकन, पुढचं उत्तर कोण पटकन सांगतं. चला पुढचे तिन्ही उत्तर कोण पटकन सांगतं. पुढचे तीन क्यूब दे, क्यूब रूट देतो, तीन क्यूब रूट देतो. आणि कोण फास्ट तिघांपैकी त्याचं 100% राज्यस्तरीय मेरिट मध्ये त्याचं सिलेक्शन होईल, राज्यस्तरीय मेरिट मध्ये त्याचं आपण सिलेक्शन होणार, म्हणजे होणार. तर या तिघांच्या तिघ आन्सर कोण देते तर ते आपण सगळ्यात अगोदर याच्यामध्ये बघू. बर एकदम सोपं देतो बघा, 1683 त्याच्यानंतर देतो 3 उत्तर एकदम टाकायची आहे. वा 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 व्हेरी गुड, छान छान. सगळ्यात अगोदर सगळ्यात बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि तिन्ही उत्तर जे टाकलेले आहेत तर ते आहेत आविष्कार यांनी. आविष्कार खूप खूप अभिनंदन. त्याच्यानंतर स्वाती यांनी टाकलेले आहे, प्रवीणने टाकलेले, त्याच्यानंतर सारिकाने टाकलेला आहे, प्रथमेशने टाकलेला आहे. वा सगळे उत्तर टाकलेले आहेत बरं का, सगळे 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 उत्तर टाकलेले आहेत. बाकीच्या सगळ्यांनी काही नाही, एक एक दोन दोन टाकलेले आहेत. आता इथं 3 असेल तर इथं काय असतो, 7 असतो, 4 असेल तर 4 असतो, 4 असेल तर 4 असतो, हे तर माहिती. हे 3 मायनस करायचे, हे 3 कमी करायचे, हे 3 कमी करायचे. इथे 19 दोनाचा घन 8, 3चा घन 27 नाही वजा होत, म्हणजे इथे घ्यायचा 2. इथं 3चा घन 4चा घन 5चा घन 125 होतो, 6चा घन 216 वजा होतो, इथं 7चा नाही वजा होतो. आणि इथं सुद्धा 6चा घन नाही वजा होत, 5चा घन 125 होतो, इथे उत्तर आलं. म्हणजे 27, 64 आणि 54 हे त्याचं आन्सर आलं. आणि तिन्हीच्या तिन्ही उत्तर जे आहेत बऱ्याच जणांनी दिले, सगळ्यांचं अभिनंदन. ओके छान, अगदी बरोबर, छान रिस्पॉन्स देत आहे तुम्ही. तर अशा पद्धतीने क्यूब कसे काढायचे, क्यूब रूट कसे काढायचे, हे मी तुम्हाला शॉर्टकट देखील समजावून सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला थोडेसे इंडायसेस जे आहे, इंडायसेस काय असतं, इंडायसेसचे थोडेसे जे रूल्स आहेत, ते इंडायसेसचे रूल्स तुम्हाला मी समजावून सांगतो. तर बघा इंडायसेसचे रूल मी तुम्हाला बेसिकला जाऊन घेऊन जातो थोडस. आता समजा 2चा क्यूब आहे, 2चा क्यूब म्हणजे काय, 2 × 2 × 2. 2चा क्यूब आहे म्हणजे 2 × 2 × 2. इथं 3 म्हणजे एक्सपोनंट 3 आहे, म्हणून याचं मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स होईल. ओके आता समजा मी पुन्हा 2चा स्क्वेअर लिहिला तर याचं आन्सर काय आलं, 2 × 2 आलं बरोबर. म्हणजे या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन एखादं केलं तर 2 × 2 × 2 वय 2 3 4 5 असं आन्सर आलं. म्हणजे इथं काय आलं, 2 × 3 आणि 2 × 5 म्हणजे 2 × 5 वेळा असं गुणाकार आलं. म्हणजे 2³ × 2² असं ज्या वेळेस करतो त्यावेळेस याचे जे एक्सपोनंट असतात ना, एक्सपोनंटचं ऍडिशन होतो. एक्सपोनंट काय होतो, ऍडिशन होतो. म्हणजे काय, 2³ × 2² 2³ × 3 + 2 = 2² असा आन्सर येतो त्याच.
किंवा दोनाचा पाचवा गुणिले दोनाचा चौथा असं केलं तर दोनाचा पाच अधिक चार म्हणजे दोनाचा नववा. म्हणजे बघा पायासारखे असतील त्याचे तर घातांकांची गुणाकारामध्ये बेरीज होते. त्यांचे बेसेस हे सेम असतील तर मल्टिप्लिकेशन मध्ये त्यांचं एक्सपोनंट जे असते ते एक्सपोनंटचे ऍडिशन होते. एक्सपोनंट काय होते? ऍडिशन होते. म्हणजे याच्यावरून आपल्याला एक रूल तयार होईल. काय रूल तयार होईल? बघा याचा रूल तयार होईल ए चा एम एक्स ए रेश टू द पॉवर एम इंटू ए रेश टू द पॉवर एम इज इक्वल टू ए रेश टू द पॉवर एम प्लस एन. हा याच्यामध्ये पहिला रूल तयार होईल. बेस सेम असतील पायासारखे असतील तर त्यांच्या एक्सपोनंटचं काय करायचं? ऍडिशन करायचं. त्यांच्या एक्सपोनंटचं काय करायचं? ऍडिशन करायचं. याला काय म्हणतात? पहिला रूल आहे ना, पहिला. त्याच्यानंतर जर समजा दोनाचा पाचवा घात आहे आणि भागिले दोनाचा वर्ग आहे असा आहे. पायासारखे आणि भागाकार तर दोनाचा पाचवा घात म्हणजे दोनाचा पाचवा घात म्हणजे दोनाचा पाच वेळा गुणाकार. एक दोन तीन चार पाच भागिले म्हणजे असं आपण असं भागिले केलं तरी चालेल. दोनाचा वर्ग म्हणजे दोन गुणिले दोन. मग बघा इथं खाली बेक बे बेक बे बेक बे बेक बे म्हणजे किती उरले? दोन गुणिले दोन गुणिले दोन म्हणजे एक दोन तीन दोनाचा घन आला. त्याला दोनाचा घन आला. म्हणजे ज्या वेळेस डिवायडेशन असत तर डिवायडेशन मध्ये काय असतं? जर बेस सेम असेल तर त्यांचा जे एक्सपोनंट असतात म्हणजे घात असतात त्यांची मायनस होते. फाईव्ह मायनस टू किती आहे? थ्री आहे. म्हणजे पाया सारखे असतील तर भागाकार घातांकाची वजाबाकी होते. काय होते? घातांकाची वजाबाकी होते. म्हणजे ए टू द पॉवर एम डिवाइडेड बाय ए टू द पॉवर एम इज इक्वल टू ए टू द पॉवर एम मायनस एम. पाया सारखे असतील तर गुणाकारात घातांकांची बेरीज होते आणि भागाकारात घातांकांची काय होते? वजाबाकी होते. घातांकाची काय होते? वजाबाकी होते. तर हा एक रूल आपण पाहिला. त्याच्यानंतर आता बघा दोनाचा पाचवा घात आहे भागिले दोनाचा पाचवा घात आहे. दोनाचा पाचवा घात आहे भागिले दोनाचा पाचवा घात म्हणजे काय? दोनाचा पाचवा घात म्हणजे एक दोन तीन चार पाच. दोनाचा पाचवा घात हे दिला. भागाकार म्हणजे छेद दिला. दोनाचा पाचवा घात एक दोन तीन चार पाच बरोबर. दोनाचा पाचवा घात भागिले दोनाचा पाचवा घात. आताच आपण रूल पाहिला. पायासारखे असतील तर भागाकारात घातांकांची काय होती? वजाबाकी होती. पाच वजा पाच, पाच वजा पाच म्हणजे काय? दोनाचा काय असतो? शून्य घात येतो. टू रेस टू द पॉवर झिरो म्हणजे टूचा एक्सपोनंट झिरो आला. असं असं जर आपण त्याचा रूल सोडत असं येतं आणि दोनाचा पाच वेळा गुणाकार भागिले दोनाचा पाच वेळा गुणाकार तर बे एक बे पुन्हा बे एक बे पुन्हा बे एक बे पुन्हा बे एक बे पुन्हा बे एक बे म्हणजे इथे याचं आन्सर आलं. हे म्हणजे एकदा त्याचा आन्सर टू रेस टू द पॉवर झिरो आलं आणि एकदा त्याचा आन्सर एक आलं. हे तर असं प्रत्येक ठिकाणी येणार आहे. तर याचा अर्थ असा होतो जर एखाद्या संख्येचा एक्सपोनंट झिरो असेल तर त्याचं उत्तर एक असतं. काय असतं? एक असत. पण ही झिरो नसो, बेस त्याचा झिरो नको. बेस काय नको? झिरो नको. म्हणजे कोणत्याही संख्येचा शून्य घात दोनाचा शून्य घात कसा आला? एक आला. म्हणजेच कोणत्याही संख्येचा शून्य घात हा एक असतो. ए चा शून्य घात बरोबर काय? एक. म्हणजे ए ए शुड बी ग्रेटर दॅन झिरो. ए हा शून्यापेक्षा काय असला पाहिजे? मोठा असला पाहिजे. किंवा ए इज नॉट इक्वल टू झिरो. ए इज नॉट इक्वल टू झिरो. ए इज नॉट इक्वल टू झिरो. ए शून्य नको फक्त, बस शून्य. बाकी काही राहिलं तरी चालेल. मग कोणत्याही संख्येचा शून्य घात हा एक असतो. बऱ्याच जणांना कळत नाही यार शून्य घात एकच का बनतो. अरे दोनाचा पाचवा भागिले दोनाचा पाचवा केलं तर दोनाचा पाच वजा पाच म्हणजे दोनाचा शून्य घात येतो आणि दोनाचा पाच भागिले दोनाचा पाच केलं तर इथे एक उत्तर येतं. म्हणजे हे दोन्ही उत्तर काय सारखीच आहेत. म्हणजे कोणत्याही संख्येचा शून्य घात काय असतो? एक असतो. कोणत्याही संख्येचा शून्य घात एक असतो. त्याच्यानंतर बघा दोनाचा सहावा घात भागिले दोनाचा पाचवा घात. दोनाचा सहावा घात म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा आणि दोनाचा पाचवा घात म्हणजे एक दोन तीन चार पाच. बर आपण जर असा रूल वापरला, भागाकाराचा रूल वापरला, पायासारखे असतील तर घातांकांची काय होती? वजाबाकी होती. म्हणजे दोनाचा एक घात. सात सहा वजा पाच म्हणजे दोनाचा काय आला? एक घात. बघा दोनाचा सहावा घात भागिले दोनाचा पाचवा घात सहा वजा पाच एक घात म्हणजे दोनाचा एक घात आला. आणि इथं
इथं आपण असं करतो वेकबे वेकबे पुन्हा वेकबे वेकबे टू वन झा टू 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 याचं उत्तर आलं टू एक टू शिल्लक आहे म्हणजे याचं उत्तर आलं टू म्हणजेच दोनाचा एक घात म्हणजेच दोन म्हणजे कोणत्याही संख्येचा एक घात असेल कोणत्याही संख्येचा एक घात असेल तर त्याचं उत्तर तीच संख्या असेल म्हणजे ए रेस टू द पॉवर जर समजा वन असेल तर त्याचं उत्तर ए असेल ए रेस टू द पॉवर वन असेल तर त्याचं उत्तर काय असतं ए असतं ए इज नॉट इक्वल टू झिरो ए हा शून्य नको बघतो ए काय नको शून्य नको म्हणजे दोनाचा एक घात म्हणजे दोन तीनाचा एक घात म्हणजे तीन काहीच घात नसेल तरी तीन काहीच घात नसणं म्हणजे एक घात असणं एखाद्या संख्येला कोणताच घात नाही तर त्या संख्येचा एक घात आहे असं गृहित धरायचं असतं त्या संख्येचं काय एक घात आहे असं गृहित धरायचं असतं कोणत्याही संख्येचा एक घात म्हणजे तीच संख्या असते ही आपल्याला गृहित धरायचं असतं ओके त्याच्यानंतर पुढचा रूल आहे बघा समजा मी दोनाचा समजा दोनाचा तिसरा घात घेतला भागिले दोनाचा पाचवा घात आपण जर आपला नियमानुसार केलं दोनाचा क्यूब मायनस दोनाचा डिवाइडेड बाय टू रेस टू द पॉवर फाईव्ह म्हणजे दोनाचा तीन वजा पाच दोनाचा तीन वजा पाच म्हणजे दोनाचा तीनात पाच घेणार दोन म्हणजे वजा दोन घात काय उत्तर आलं दोनाचा वजा दोन घात असं उत्तर आणि जर आपण भागाकार पद्धतीने सोडवायला गेलो तर दोनाचा घन म्हणजे काय दोन गुणिले दोन गुणिले दोन आणि दोनाचा पाचवा घात म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन हे असं उत्तर येतं म्हणजेच बे एक बे एक बे टू वन झा टू टू वन झा टू टू वन झा टू टू वन झा टू म्हणजेच काय वरती काय वरती एक राहिला आणि खाली टूचा स्क्वेअर टूचा काय स्क्वेअर म्हणजे वन अपॉन टू चा स्क्वेअर म्हणजेच टू रेस टू द पॉवर मायनस टू दोनाचा वजा दोन घात म्हणजेच एक छेद दोनाचा दोन घात काय सांगितलं वजा दोन घात म्हणजे तो छेदस्थानी टाकायचा वजा दोन घात म्हणजे काय सांगितलं तो छेदस्थानी टाकायचा आहे म्हणजे ए चा वजा वजा एम घात असेल तर म्हणजे त्याचा अर्थ वन अपॉन ए रेस टू द पॉवर एम वजा घात असेल तर तो छेदस्थानी टाकताना हे सारखंच आहे वन अपॉन टू टू स्क्वेअर म्हणजे वजा घात असेल तो छेदस्थानी असं नाही तीनाचा वजा पाचवा घात असेल तर याचा अर्थ एक छेद तीनाचा पाचवा घात असा होतो तीनाचा वजा सातवा घात असेल तर त्याचा अर्थ एक छेद तीनाचा सातवा घात असा होतो म्हणजे इथं चिन्हांची आदला बदल होते काय होते चिन्हांची आदला बदल होते आणि इथं जर मायनस घात असेल एचा एम घात असेल तर वन अपॉन ए रेस टू बाय मायनस हे असं देखील होत इथं मायनस एम असेल तर एम होतो एम असेल तर इथं मायनस एम होतो हे मात्र लक्षात ठेव हे मात्र काय करा लक्षात ठेवा याच्यावरून अजून एक रूल बनवून देतो मी तुम्हाला बघा समजा पाचाचा वजा दोन घात आहे आणि समजा तीनाचा वजा तीन घात काय करायचं सांग पाचाचा वजा दोन घात आहे ना तो छेदस्थानी करताना काय करायचं छेदस्थानी करता याचा मायनस प्लस करताना तो छेदस्थानी टाकायचा आणि याच मायनस प्लस करताना हे वरती टाकायचं म्हणजे म्हणजे हे जे एक्सपोर्ट आहे म्हणजे हे जे मायनस असतं त्याच्यावरती जातं हे वरती मायनस असतं खाली जात लक्षात आलं का म्हणजे याच्यावरून आपल्याला काय रूल तयार होईल ए चा मायनस एम घात असेल आणि बी चा समजा मायनस एन घात असेल तर इथं बी चा एन घात अपॉन ए चा एम घात हे अशा बदल म्हणजे यांची आदला बदल होते काय होते यांची आदला बदल वरती मायनस असेल तर खाली टाकायचा खाली मायनस असेल तर वरती टाकायचा हे मात्र लक्षात असं जर दिलं तीनाचा वजा दोन घात गुणिले तीनाचा वर्ग छेद तीनाचा वजा दोन घात गुणिले तीनाचा वर्ग असं जर दिलं तर काय करायचं हा वजा दोन घात येणे खाली टाकायचा म्हणजे तीनाचा वर्ग जसं तसा राहू द्या हा वजा दोन येणार हा तीनाचा वर्ग असा करा त्याच्यानंतर हा हा वजा दोन ना खाली टाका प्लस करू आणि हा गुणिले तीनाचा वर्ग तीनाचा वर्ग वर्ग कर वर्ग कर आणि असं असं मी करू शकतो याचा वन असं देखील करू शकतो म्हणजे वरती मायनस असेल तर खाली प्लस करा आणि खाली मायनस असेल तर वरती गुणिले घेऊन काय करा प्लस करा हा आपल्याला करून अशा पद्धतीने देखील आपल्याला याचा रूप सांगता त्याच्यानंतर समजा दोनात पाचाचा वर्ग आहे आणि दोनाचा वर्ग आहे दोघांचा वर्ग आहे दोघांचा वर्ग आहे म्हणजे काय आणि दोघांचा कॉमन घात आपण असं घेऊ शकतो कॉमन घात देणं म्हणजे काय ना पाचाचाही वर्ग आहे दोनाचाही वर्ग आहे मग तू गुणाकारामध्ये असो किंवा भागाकारामध्ये असतो पाचाचा वर्ग भागिले तीनाचा वर्ग असं असेल ना म्हणजे
पाच छेद तीन त्याचा काय आला हा वर्ग आहे. पाचाचा वर्ग दोनाचा वर्ग तर दोघांचा पाच गुणे दोन याचा कॉमन वर्ग घ्यायचा आणि पाचाचा वर्ग तीनाचा वर्ग असेल तर पाच छेद तीन याचा काय करायचा कॉमन वर्ग घ्यायचा आहे. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येतं जर कंसाचा घात असेल तर ते दोघांना द्यायचं याला द्यायचं याला द्यायचा हा घात. कंसाचा घात असेल भागाकारात तर तो हा यालाही द्यायचा यालाही द्यायचा. म्हणजे याच्यावरून आपल्याला दोन फॉर्म्युले तयार होतील. काय फॉर्म्युले तयार होतील? ए इंटू बी त्याचा जर एम एक्सपोनंट असेल तर ए चा सुद्धा एम घात घ्यायचा आणि ए बीचा सुद्धा एम घात घ्यायचा. हा एक रूल होतो. सातवा रूल. आठवा रूल होतो ए अपॉन बीचा जर समजा एम घात असेल तर ए चा बी एम घात होतो आणि बीचा सुद्धा काय होतो एम घात. म्हणजे गुणाकाराचा गुणाकार कंसाचा एम घात असेल तर या दोघांना द्यायचा आहे. भागाकारात असेल तरी तो दोघांना द्यायचा आहे. ओके तो दोघांना द्यायचा आहे. त्याच्यानंतर वर्गमुळामध्ये समजा ए आहे. वर्गमुळामध्ये ए आहे म्हणजे समजा वर्गमुळात दोन आहे तर दोनाचा इथं एक असतो इथं काय असतो दोन असतो. लक्षात ठेवा कोणत्याही संख्येला घात नसेल तर एक मानायचा असतो आणि कर्णी चिन्हामध्ये काहीच नसेल तर इथं दोन मानायचा असतो. तर याचा अर्थ होतो दोनाचा एक छेद दोन घात. दोनाचा काय एक छेद दोन घात म्हणजे वर्गमुळात ए असेल तर ए चा एक छेद दोन घात असतो. इथं एक असतो इथं दोन असतो हे लक्षात ठेव. त्याच्यानंतर बघा इथं समजा ए चा समजा पाचवा घात आहे इथं समजा घन आहे. याचं उत्तर काय येईल मग? याचं उत्तर काय? ए चा पाचवा छेद पाच छेद तीन. ए चा पाच छेद तीन घात म्हणजे ए चा पाच वरती घ्यायचा तीन काय करायचं खाली घ्यायचा. किंवा इथं यम घात असेल इथं यन घात असेल तर याचं उत्तर यम अपॉन यन अशा पद्धतीने आपल्याला घेता येईल. यम अपॉन यन असं आपल्याला घेता येईल. ओके तर हा रूल कळला का तुम्हाला? बघा याचा जर काहीच घात नसेल तर एक घ्यायचा. वर्गमूळ बघा ए चं वर्गमूळ. ए चं वर्गमूळ म्हटलं वर्गमुळात ए म्हटलं तर ए चा एक छेद दोन घात. घनमुळात ए म्हटलं तर ए चा एक छेद तीन घात. चौथ्या मुळात ए म्हटलं तर ए चा एक छेद चार घात. ए च्या वर्गाचं घनमूळ म्हटलं तर ए चा दोन छेद तीन घात. अशा पद्धतीने हे घात असतात. आणि म्हणजे इथे यम असेल तर यम वरती घ्यायचा यन असेल तर हा यन काय करायचा खाली घ्यायचा. ए चा यम छेद यन अशा पद्धतीने हा काय होतो ए चा यम छेद यन हे जे आहेत ना हे अशा पद्धतीने याची घात होतात. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं घातांकांचे काय होते घातांकांची आदला बदल होते. घातांकांची काय होते आदला बदल होते. त्याच्यानंतर याच्यात पुढे चालून ज्या वेळेस भागाकारामध्ये हे मोठा होतो अंश मोठा होतो बघा असं घाताचा घात घाताचा घात असं असत बरोबर आहे. तर मग हे काय असतं बघा याला इथं इथं ए चा समजा याला ह्या एला काय म्हणायचं ह्या एचा एक घात इथं दोन घात म्हणजे एचा काय आला एक छेद दोन घात आणि पुन्हा इथं काय आला इथं दोन आला तर पुन्हा याचं काय असं पुन्हा हे असं आलं तर एचा एक छेद दोन गुणिले एक छेद बघा इथं एक छेद दोन एक छेद दोन भागिले एक छेद दोन म्हणजे एक छेद दोन भागिले एक छेद दोन भागिले दोन असं उत्तर येईल. भागिले दोन असं उत्तर येईल म्हणजे एक छेद दोन भागिले एक भागिले दोन म्हणजे काय गुणिले एक छेद दोन म्हणजे एचा एक छेद चार. म्हणजे एक लक्षात येईल तुमच्या इथं जर दोन असेल इथं दोन असेल इथं दोन असेल तर याचं हे देत असताना या सगळ्यांचा गुणाकार करायचा. सगळ्यांचा काय करायचा गुणाकार करायचा म्हणजेच काय दोनच घेऊ आपण सुरुवातीला. इथं जर ए असेल आणि इथं काहीच नसेल तर ए चा वन अपॉन इथं दोन आणि बे दोन्ही किती चार घात घ्यायचा. ए चा एक छेद चार घात घ्यायचा आहे. आणि असं जर समजा वर्गमुळात 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 ए असेल तर ए चा दोन बे दोन्ही चार चार दोन्ही काय एक छेद आठ घात आपण अशा पद्धतीने घ्यायचं आहे. ए चा एक छेद आठ घात अशा पद्धतीने घ्यायचा आहे. ओके तर घाताचा घात असेल आता वर्गमुळात. आता हे एक उदाहरण बघा दोन गुणिले तीन गुणिले चार गुणिले पाच अधिक एक असं असेल तर याचं वर्गमूळ काढत असताना याचं वर्गमूळ काढत बघा जर चार क्रमवार संख्या असतील चार क्रमवार संख्येच्या गुणाकारामध्ये जर एक मिळवलेला असेल तर त्याचं स्क्वेअर रूट काढताना तर पहिल्याचा शेवटचा गुणाकार पाच दोन्ही दहा आणि एक म्हणजे याचं उत्तर आलं अकरा. काय उत्तर आलं याचं अकरा उत्तर याच्यामध्ये येणार. याचं उत्तर काय आलं अकरा उत्तर येणार आहे. याचं उत्तर सांगा बरं आता मी पुढचं उदाहरण देतो तुम्हाला.
याचं उत्तर काही सांगा. 10 गुणिले 11 गुणिले 12 गुणिले 13 अधिक m याचं वर्गमूळ किती, याचं वर्गमूळ किती, तर हे सांगायचे तुम्ही. चला याचं उत्तर काही सांगा. कोण फास्ट सांगते याचं उत्तर. अंडर स्क्वेअर रूट 10 × 11 × 12 × 13 + 1 कोणाचं उत्तर फास्ट येते बघूया. 131 कोणी तरी उत्तर दिले, 131 सगळ्यात अगोदर 131 कोणी उत्तर दिले तर बरोबर आहे. बघा क्रमवार चार संख्येचा गुणाकाराचा एक मिळवला तर 13 × 130 + 131 याचं काय असेल, वर्गमूळ असेल. काय असेल, 131 याचं वर्गमूळ असेल. त्याच्यानंतर आता समजा मी 2 चा वर्ग घेतला आणि त्याचा वर्ग घेतला असेल, वर्गाचा वर्ग घेतला तर काय करायचं, 2 चा वर्ग की मध्ये जे आहे ना ते 2 डबल द्यायचं, म्हणजेच पुन्हा 2 चा काय बेदुनी काय 2 × 2 = 4 म्हणजे घाताचा घात असेल तर घातांकाची काय करायची, बेरीज करायची, म्हणजेच ए सॉरी गुणाकार करायचा, ए चा एम घात आणि त्याचा एम घात असं असेल. घाताचा घात असेल तर घातांकाचा काय करायचं, गुणाकार करायचा, बेजुने किती 4 आलं म्हणजे ए चा एम गुणिले एन घात. अजून एक वर्ग बघा, 2 चा वर्ग आणि त्याचा समजा 3 घात दिला तर 2 × 3 = 5 नाही येणार, तर बेरीज किती, 2 चा वर्ग गुणिले 2 चा वर्ग गुणिले 2 चा वर्ग. कंसातील संख्या ही 3 घ्यायची, 2 × 2 = 4 × 2 = 6 म्हणजे 2 चा सहभाग. 2 चा सहभाग म्हणजे याचा काय होईल, गुणाकार. घाताचा घात असेल तर घातांकाचा काय करायचा, गुणाकार करायचा. घाताचा घात असेल तर घातांकाचा काय करायचा, गुणाकार करायचा आहे. घाताचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार करायचा आहे. आणि आता समजा 5/3 याचा समजा -5 घात दिला, 5/3 याचा वजा 5 घात दिला तर काय करायचं, याचा धन घात करायचा असेल ना, हे फक्त उलट करून टाकायचं बस. 3/5 त्याचा काय द्यायचा, 5वा घात द्यायचा. कळलं का, म्हणजे जर घात चे मायनस घात आपल्याला समजा चेंज करायचा असेल, a/b - m घात असं करायचं असेल तर याचं उत्तर b/a त्याचा m घात आपल्याला असं देते, म्हणजेच b चा m घात असे आपल्याला, असं आपल्याला उत्तर देता येईल. तर ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे जे सगळे जे रूल्स आहेत हे बघा, हे सगळे रूल्स, दोघांचा वजा घात असेल तर उलट केलं तर तो प्लस होतो, घाताचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार होतो, त्याच्यानंतर दोघांचा कॉमन घात असेल तर तो दोघांना द्यायचा गुणाकारामध्ये किंवा भागाकारामध्ये दोघांना द्यायचा, यम घाताचं एन मूळ असेल तर ए चा m/n असा घात द्यायचा, त्याच्यानंतर वर्गमुळाचं वर्गमूळ असं असेल तर ए चा इथं 1/4 घ्यायचा, किंवा असं जर असेल इथं 3 आहे, इथं समजा ए आहे तर ए चा इथं 1 घ्यायचा आणि इथं 2 × 3 बेसिक ए चा 1/6 घात घ्यायचा, तर असं असेल तर बेजुने 4/4 × 8 असं घात घ्यायचा. त्याच्यानंतर गुणाकारात पायासारखा असेल तर घातांकांची बेरीज होते, भागाकार असेल तर घातांकांची वजाबाकी, शून्य घात असेल तर एक का वाय ते सुद्धा मी कारण सांगितले. 1 घात असेल तर 30 संख्या असते, वजा घात असेल तर तो छेदस्थानी धन होतो आणि धन असेल तर तो छेदस्थानी ऋण होतो, आणि असं जर असेल तर खालचा घात वरती प्लस होतो, वरचा घात खाली प्लस होतो, मायनस असेल तर. त्याच्यानंतर जर समजा हे शेवटच्या याच्यात युनिट प्लेस पहिल्यांदा ठरवायचे तर 3 × 7 = 4 × 4 × 4 नंतर 3 अंक खोडून याच्यामध्ये 19 मधून 2 चा घन वजा होतो म्हणून 2 घेतला, 262 मधून 6 चा घन वजा होतो म्हणून 6 घेतला, 157 मधून 5 चा घन वजा होतो म्हणून 5 घेतला. त्याच्यानंतर हे भागाकार पद्धतीने वर्गमूळ कसं काढायचं, तर ते भागाकार पद्धतीने वर्गमूळ सुद्धा कसं काढायचं मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. 2 चा घनमूळ 3 चा घनमूळ हे सांगितलेलं आहे. 784 चं वर्गमूळ कसं काढायचं ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर वर्ग संख्येचे जे रूल्स आहेत, एकच स्थानी 2, 3, 7, 8 कधीच नसतो, घन संख्येत एकच स्थानी 2 असेल तर 8 असतो, 8 असेल तर घनमुळाच्या एकच स्थानी 2 असतो, 2, 8 ची आता बदलते, 3, 7 ची आता बदलते, त्याच्यानंतर बाकीचे जे अंक आहेत ते तसेच तसे येतात. ओके, तर 2, 3, 7, 8 हे आपण सगळे याच्यामध्ये याचे वर्ग संख्येचे आणि घन संख्येचे जे रूल्स आहेत हे रूल्स आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. आणि वर्ग वर्गमूळ आणि घातांक, घातांकाचे जे रूल्स आहेत हे रूल्स
आणि वर्ग वर्गमूळ घन घनमूळाचे जे रूल्स आहेत हे नियम मी तुम्हाला सगळे शिकवलेले आहेत. आता याच्यावरती आपल्याला उदाहरणं पाहिजे, तर उदाहरणं पाहिजे तर मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझा हा जो नंबर आहे बघा 9326105925 हा माझा नंबर आहे आई दिसत गणित गुरु म्हणून. तर याच्यामध्ये माझ्या गणित गुरु चॅनल वरती जाऊन तुम्ही प्लेलिस्ट जर पाहिली प्लेलिस्ट आणि प्लेलिस्ट मध्ये जर वर्ग वर्गमूळ घन वर्ग वर्गमूळ घातांक हे जर पाहिलं ही जी प्लेलिस्ट पाहिली तर ह्या प्लेलिस्ट मध्ये आतापर्यंत स्पर्धा परीक्षा आलेली म्हणजे ती सरळ सेवा असेल पोलीस असेल एमपीएससी असेल यूपीएससी असेल स्कॉलरशिप असेल तलाठी असेल सगळ्या परीक्षांमधली उदाहरणं या घातांक आणि वर्ग वर्गमूळ या चॅप्टर मध्ये याच्यावरती सोडवत तुमचे स्कॉलरशिपचे उदाहरण सुद्धा याच्यामध्ये घेतलेले आहे. तर गणित गुरु युट्यूब चॅनलला जाऊन हे याच्यामध्ये याची उदाहरणं पाहिजे. आता तुम्हाला रूल सगळे सांगितलेले आहेत आणि अजून खूप काही छान म्हणजे घनमूळ कसं काढायचं अजून खूप काही शिकवलेलं आहे. आपल्याला एक दीड तासात सगळंच काही शिकवणं शक्य नाही कारण हे चॅप्टर शिकवायला आम्हाला कमीत कमी नुसतं वर्गमूळ वर्गमूळ शिकवायला 2 दिवस लागतात, नंतर घातांक शिकवायला 2 दिवस लागतात. परंतु मी तुम्हाला फक्त एक ते दीड तासामध्ये जवळपास सगळ्याच याला थोडं 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 आपण टच केलेला आहे. तर याची जी प्लेलिस्ट आहे तशी मी ग्रुपला शेअर करतो. तुम्हाला ज्यांना सगळे उदाहरणं पाहिजे असेल सगळ्या उदाहरणांचा अभ्यास करा. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणजे तुमचा एकही प्रश्न याच्यामध्ये चुकणार नाही. काही अडचण आली एखाद्या उदाहरणाची अडचण आली तर ह्या नंबरला मी सांगायचं की मी तुमच्या क्लासला जॉईन आहे आणि सर मला हे उदाहरण सोडून द्या. जर तुम्हाला सोडवता येत नसेल तर प्लेलिस्ट पाहिल्यानंतर बरं का प्लेलिस्ट पाहिल्यानंतर तुम्हाला कोणती अडचण राहणार नाही. जर राहिली तर या नंबरला मला फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. तुम्हाला मी सगळे ती उदाहरणं या प्रकरणाशी संबंधित सोडून देईन. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. खरोखरच गणित गुरु आहिरे शांताराम सरांनी खरोखर संख्या